गुड मॉर्निंग। आज आपण क्रॉप सायन्स या विषयासंदर्भात आपण इंट्रोडक्शन म्हणजे त्याचे एक तोंड ओळख आपण बघणार आहोत। क्रॉप सायन्सचं इंट्रोडक्शन म्हणजे क्रॉप सायन्स आपण जे आज 12वीला जो विषय शिकणार आहोत तर त्याच्या संदर्भात आपण एक तोंड ओळख आज बघूया। तर आजपासून आज 1 जुलै आजपासून आपले क्रॉप सायन्सचे 12वीचे सर्व लेक्चर्स आजपासून चालू होतील। तर सर्व बाकीचे सर्व लेक्चर्स घेण्याच्या अगोदर आपण क्रॉप सायन्सच्या संदर्भात एक इंट्रोडक्शन म्हणजे तोंड ओळख क्रॉप सायन्स काय आहे कशा पद्धतीचा हा विषय असेल याच्या संदर्भात आपण आज माहिती घेऊ। तर क्रॉप सायन्समध्ये 2 पेपर असतील, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। तर पेपर फर्स्टमध्ये पेपर नंबर 1 याच्यामध्ये काय असेल तर 40 मार्क थेअरी आणि 60 मार्क प्रॅक्टिकल असे 100 मार्कचे पेपर नंबर 1 असेल। तसंच पेपर नंबर 2 त्याच्यामध्ये सुद्धा 40 मार्क थेअरी आणि 60 मार्क्स प्रॅक्टिकल असे 100 मार्क्स। तर पेपर 1ला 100 मार्क्स आणि पेपर 2ला 100 मार्क्स। तर पेपर 1 आणि पेपर 2 सेम मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे। मार्क मिळण्याचं जे स्ट्रक्चर असेल त्याची जी रचना आहे ती दोन्हीची सारखी आहे। त्यामध्ये काय 40 मार्काचे थेअरी आणि 60 मार्क प्रॅक्टिकल असे 100 मार्क्स पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी सेम तसंच असेल। त्याच्यामध्ये 40 मार्कची थेअरी आणि 60 मार्कचं प्रॅक्टिकल असं पेपर 2। तर हे 100 मार्क्स हे दोन्ही विषयाचे मिळून 200 मार्क्स असतील। तर 60-60 म्हणजे 120 मार्क्स याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे दोन्ही पेपरचं मिळून आणि 40-40 म्हणजे 80 मार्क्सचं या ठिकाणी थेअरोटिकल भाग म्हणजे आपल्याला रिटर्न पेपर लेखी पेपर हा 80 मार्क्सचा असेल 200 पैकी। तर त्याच्यामध्ये आपल्याला आज ह्यावर्षी 12वीसाठी आपण आजपासून 12वीचाच अभ्यासक्रम बघणार आहोत। 12वीचे लेक्चर्स आजपासून या ठिकाणी चालू होणार आहेत। तर हे बघा की 12वीला तर 12वीसाठी आपणाला काय तर बघा की 12वीसाठी आपणाला क्रॉप सायन्स हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपण सर्वांनी विकत घ्यायचं आहे। तर क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट निकिता पब्लिकेशन लातूर दिलीप ए देशमुख तर शाहू कॉलेज लातूर यांचं हे पब्लिकेशन आहे प्रज्ञास निकिता पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। तर पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी हेच सेम पुस्तक आहे। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी निकिता पब्लिकेशन लातूरचं पुस्तक घ्यायचं आहे। तर आपल्या प्रशालेच्या बाहेर असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये मला वाटते अक्षय जनरल स्टोअर आहे तर त्या ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे। लिमिटेड आहेत, खूप कमी पुस्तक आहेत। तर हे पुस्तक आपण लगेचच या ठिकाणी विकत घ्यायचं आहे, परचेस करायचं आहे। तर ह्या क्रॉप सायन्स हे बघा क्रॉप सायन्स पेपर 2चं पुस्तक आहे, हे क्रॉप सायन्स पेपर 1चं पुस्तक आहे, ते क्रॉप सायन्स बुक्स आहे। तर आपण काल एक हा फोटो पाठवला होता की क्रॉप सायन्स विषयाबद्दलची थोडक्यात माहिती, ते क्रॉप सायन्स विषय कसा आहे। तर क्रॉप सायन्स विषय 200 मार्क्स आहे। BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळण्यासाठी एक विशिष्ट टक्केवारी त्याच्यामध्ये त्या BSc ॲग्रीसाठी ग्राह्य धरली जाते। त्याच्यानंतर MPSC परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी क्रॉप सायन्सचा विशेष महत्त्व आहे। तर MPSC अंतर्गत घेतले जाणाऱ्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक या पदासाठी सुद्धा ह्याचा एक अभ्यासक्रम आहे। त्याच्यानंतर वन अधिकारी रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFO या पदासाठी सुद्धा क्रॉप सायन्सचे विशेष महत्त्व आहे। म्हणजे वन अधिकारी या पदासाठी BSc ॲग्रिकल्चरची पदवी असणं गरजेचं आहे, जे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC या परीक्षेच्या माध्यमातून अशी पदं भरली जातात। त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चरनंतर जे व्यवसाय क्षेत्रातलं करिअर आहे म्हणजे कृषी सेवा केंद्र उभा करण्यासाठी जे लायसन्स मिळालं जातं तर ते लायसन्ससुद्धा BSc ॲग्रिकल्चरनंतर क्रॉप सायन्स विषय आपल्याला या ठिकाणी सध्या महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये BBA कंपनी, खत कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी क्रॉप सायन्सचा विशेष महत्त्व आहे।
त्याचं ग्रामसेवक, कृषीसेवक, तलाठी अशा पदाचे जे परीक्षा घेतले जातात त्याच्यामध्ये कृषी हा एक विषय असतो, कृषी घटक हा विषय घेतला जातो. तर त्या विषयासाठी सुद्धा क्रॉप सायन्स विषयाचं विशिष्ट महत्त्व आहे. त्याच्यानंतर आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी कृषीविषयक ज्ञानाची आवश्यकता आहे. तर हे क्रॉप सायन्स विषयाबद्दलचं एक आपण काल एक फोटो आपण शेअर केला होता ग्रुपवरती. तर हा तर आता बघायचं आहे की क्रॉप सायन्स विषयामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी 12वीमध्ये अभ्यास करणार आहोत, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण 12वीसाठी अभ्यास करणार आहोत. तर 12वीचं काय आहे की पेपर फर्स्ट, पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2, तर ह्या दोन्ही पेपरचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कसं केलं आहे की खरीप हंगाम, तर पेपर फर्स्ट पेपर नंबर 1 जो आहे, तर बघा की 12वी स्टँडर्ड क्रॉप सायन्सला पेपर नंबर 1, पेपर नंबर 1मध्ये खरीप पिका संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. खरीप पिकं, तर आपण क्रॉप प्रोडक्शन पेपर नंबर 1, खरीप क्रॉप्स म्हणजे खरीप हंगामामध्ये जी पिकं येतात त्या पिकाच्या संदर्भात आपण पेपर 1मध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर पेपर 2मध्ये, पेपर 2मध्ये आपण रब्बी पिके म्हणजे रब्बी हंगामामध्ये जी पिकं येतात त्याच्या संदर्भात आपण पेपर 2मध्ये अभ्यास करणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्यायचं की हा पेपर 1मध्ये खरीप पिकाविषयी पूर्णपणे आपण माहिती घेणार आहोत आणि पेपर 2मध्ये रब्बी पिकाविषयी आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. ही क्रॉप सायन्स इंट्रोडक्शन आहे. आपण एक तोंड ओळख करून घेतो की आपल्याला 12वीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे, 12वीमध्ये आपण एक्झॅक्टली काय शिकणार आहोत. तर पेपर नंबर 1मध्ये खरीप पिकं, पेपर नंबर 2मध्ये रब्बी पिकं. तर आपल्याला बघा की खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम हा प्रकार काय. खरीप हंगाम म्हणजे काय, तर पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पहिला पाऊस पडतो, तर जूनमध्ये पाऊस पडतो असं आपण ग्राह्य धरलं जातं. तर पाऊस पडल्यानंतर जो सीझन सुरू होतो, जो हंगाम सुरू होतो त्याला खरीप हंगाम म्हटलं जातं. पाऊस पडल्या पडल्या जो हंगाम सुरू होतो त्याला खरीप हंगाम म्हटलं जातं. आणि तर खरीप हंगामामध्ये जूनपासून ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी आहे तो आहे खरीप हंगाम. तर या हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात त्याला खरीप पिकं असं म्हटलं जातं. अजून एक वेळ लक्षात घ्या की जूनपासून ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये जी पिकं घेतली जातात त्याला खरीप पिकं म्हणतात आणि ह्या सीझनला, ह्या हंगामाला खरीप हंगाम म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो कालावधी आहे, त्याच्या पुढचा कालावधी म्हणजे कधी, की ज्यावेळेस हिवाळा येतो. ॲक्च्युली खरीप हंगाम म्हणजे हा पावसाळा कालावधी झाला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हंगाम म्हणजे आहे हिवाळा, त्याला म्हटलं जातं की रब्बी सीझन, त्याला रब्बी हंगाम असं म्हटलं जातं. तर रब्बी हंगामामध्ये बघा की ऑक्टोंबरपासून मार्चपर्यंत म्हणजे ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा जो कालावधी आहे, ऑक्टोंबरपासून मार्चपर्यंत हा जो कालावधी आहे त्याला आपण रब्बी हंगाम असं म्हणतो. पहिला जो आहे तो खरीप हंगाम आणि ऑक्टोंबरपासून मार्चपर्यंतचा जो कालावधी आहे तो आहे रब्बी हंगाम. तर ह्या दोन हंगामामध्ये हा फरक आहे, खरीप आणि रब्बी हंगाम. तर आपल्याला हे इंट्रोडक्शन, हे तोंड ओळख असेल. तर आपल्याला दोन्ही पेपरमध्ये म्हणजे पेपर नंबर 1मध्ये आणि पेपर नंबर 2मध्ये, तर पेपर नंबर 1मध्ये आपण खरीप सीझनविषयी किंवा खरीप हंगामाविषयी माहिती घेणार आणि पेपर नंबर 2मध्ये आपण रब्बी हंगामाविषयी आणि रब्बी हंगामाच्या पिकांविषयी आपण पेपर नंबर 2मध्ये माहिती घेणार आहोत. तर पहिलं बघा की पेपर नंबर 1, तर आपण या पेपरची अनुक्रमणिका आणि आपण कुठल्या विषयांचा कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत याचं एक आपण इंट्रोडक्शन घेऊया की पेपर नंबर 1मध्ये आपण खरीप क्रॉप्स
तर खरीप क्रॉप संदर्भात आपण जे माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, तर खरीप क्रॉप्स कुठले कुठले आहेत बघा. तर पॅडी म्हणजे भात, सोरगम बाजरी, सोरगम म्हणजे ज्वारी बाजरी मका, तर फिंगर मिलेट, पोरो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, कोडो मिलेट, तर हे जे आहेत राई वगैरे असे जे आहेत त्याला ह्या फिंगर मिलेट, पोरो मिलेट तर हे म्हटलं जातं. तर त्यावेळेस आपण ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ. त्याच्यानंतर हे जे क्रॉप्स आहेत त्याला सिरियल्स म्हटलं जातं. सिरियल्स, सिरियल्स म्हणजे तृणधान्य आणि पल्सेस म्हणजे कडधान्य. तर सिरियल्स म्हणजे तृणधान्य. तृणधान्यामध्ये ज्वारी बाजरी मका गहू या संदर्भात जे आहे त्याला आपण सिरियल्स म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये खरीप सिरियल्स आहेत, खरीप क्रॉप्स आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे, भात आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, त्याच्यानंतर हे राई वरई असे जे आहेत त्याला हे बाकीचे क्रॉप्स आले. त्याच्यानंतर फायबर्स, त्याच्यानंतर आपण कशाचा अभ्यास करणार आहे, तर फायबर्स. तर फायबर्स म्हणजे काय बघा, तर फायबर्स म्हणजे असे क्रॉप्स, असे क्रॉप की ज्याच्यापासून धागे तयार केले जातात किंवा त्याच्यापासून धागे निर्माण होतात त्याला फायबर्स म्हटलं जातं. तर बघा की फायबर्सपासून आता म्हणजे की कॉटन, कॉटन म्हणजे कापूस, तर कापसापासून धागा तयार केला जातो, कापसापासून आपण कपडे तयार करतो तर त्याला फायबर्स असं म्हटलं जातं, कॉटन. त्याच्यानंतर जूट, जूटपासून सुद्धा आपण धागे तयार करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर डेक्कन, डेक्कन हेम, सन हेम, तर असं जे आहेत ते हे वेगळेच क्रॉप्स आहेत. डेक्कन हेम, सन हेम, तर असे जे क्रॉप्स आहेत त्याच्यापासून त्याला फायबर क्रॉप्स म्हटलं जातं की ज्याच्यापासून आपण धागे तयार करतो. त्याच्यानंतर दुसरा असं बघा, तीन नंबरमध्ये पल्स क्रॉप. पल्स क्रॉप म्हणजे हे काय, कडधान्य. पल्स क्रॉप म्हणजे कडधान्य. त्याच्यामध्ये आपण बघा की रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, सोयाबीन, हॉर्स ग्राम, किडनी बीन, तर हे जे आहेत ते आपण ते पल्सेस आहेत, ते काय आहेत, कडधान्य आहेत. तर हे बघा की रेड ग्राम, रेड ग्राम म्हणजे लाल कलरची मूग असते बघा, ब्लॅक ग्राम म्हणजे काळी मूग असते, ग्रीन ग्राम म्हणजे हिरव्या कलरचं जे मूग असते त्याला आपण ग्रीन ग्राम म्हणतो. सोयाबीन, हॉर्स ग्राम, किडनी बीन, हॉर्स ग्राम म्हणजे जे त्याला काय आपण हरभर असतो त्याला हॉर्स ग्राम म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे पल्सेस, पल्सेस, पल्सेस म्हणजे कडधान्य आणि सिरियल म्हणजे तृणधान्य. तर हे लक्षात घ्यायचं की पल्सेस म्हणजे कडधान्य आणि सिरियल्स म्हणजे तृणधान्य. त्याच्यानंतर बघा चार नंबरचा, तर चार नंबरमध्ये काय म्हणलं आहे की ऑइल सीड क्रॉप. ऑइल सीड क्रॉप, ऑइल सीड म्हणजे तेल. तर असे जे बियाणं आहेत की अशा जे बियाणं किंवा ज्या बियाणांपासून तेल निर्माण केलं जातं, तेल, तेलाची निर्मिती होते त्याला ऑइल सीड क्रॉप असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा की ऑइल सीड क्रॉप कुठले कुठले आहेत, तर ग्राउंडनट, ग्राउंडनट म्हणजे भुईमुंग. एक नंबरला आहे ग्राउंडनट, ग्राउंडनट म्हणजे भुईमुंग. दोन नंबरला आहे सिसॅमम, सिसॅमम म्हणजे तीळ. त्याच्यानंतर सनफ्लावर, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. नायजर, तर कॅस्टर, कॅस्टर म्हणजे करडई, तर नायजर म्हणजे कारळ असतं त्यालासुद्धा त्यालाच नायजर असं म्हटलं जातं. तर ते आपल्याला स्पॉटिंगला जो आहे त्यावेळेस आपण ते दाखवू. तर ते आले, हे आले ऑइल सीड क्रॉप. ऑइल सीड म्हणजे ज्याच्यापासून तेल निर्माण केलं जातं, ज्याच्यापासून तेलाची निर्मिती होते, ज्या पिकांपासून, ज्या वनस्पतीपासून. खास करून जर बघा आपण की जेमिनी तेल, तर जेमिनीचं तेल असतं बघा, तर जेमिनीचं तेल आहे ते कशापासून, सनफ्लावरपासून केलं जातं, सूर्यफुलापासून. तर जेमिनीचे तेलाचं विशिष्ट महत्त्व आहे की आपण बरेच जी बरेचशा कुटुंबामध्ये जेमिनी तेल खाल्लं जातं, तर जेमिनी तेल म्हणजे सूर्यफुलापासून तयार केलेलं हे तेल असेल. तर बघा की ह्याला म्हटलं जातं की ऑइल सीड क्रॉप, ऑइल सीड क्रॉप म्हणजे ऑइलपासून, ह्याच्यापासून आपण तेलाची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर बघा फॉडर क्रॉप, फॉडर, फॉडर म्हणजे आपण जनावरांसाठी जो चारा, जनावरांना जो चारा देतो तर त्याला फॉडर असे म्हटलं जातं. तर ते आले फॉडर क्रॉप. त्याच्यामध्ये बघा ही वेगवेगळे हे ग्रासेस आहेत, म्हणजे सगळी
जनावरांसाठी आपण चारा देण्यासाठीच खास करून हे फॉडर क्रॉप्स घेतले जातात. ते बघा की आपण काय बघू की आपल्या भागामध्ये काय केलं जातं, तर समजा गाई म्हैस वगैरे असेल तर आपण काय करतो की आपल्या जर्मनीतला जो ठराविक भाग आहे तर त्या भागामध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी आपण मका वगैरे असे जे आहेत ही फक्त चारा देण्यासाठी, एक दोन एकर आपण चारा जनावरांसाठी जर खायला जर आपण नसेल तर आपण एक दोन एकरामध्ये मका वगैरे आपण पेरून ठेवतो, म्हणजे जे की फक्त फॉडर पर्पजेस म्हणजे ते जनावरांसाठी चारा देण्यासाठी करून खास करून ह्याचा वापर केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, फॉडर क्रॉप. तर बघा हे हे ग्रासेस जे ते खत हिरवळीचे ह्याचे नाव आहेत, गुनिया ग्रास, पॅराग्रास, नेपेर ग्रास, गजराज, काउपी, क्लस्टर बीन. तर हे जे फॉडर्स आहेत ते जनावरांसाठी चारा देण्यासाठी अशा पिकांचा आपल्या ठिकाणी लागवड केली जाते. तर हे फक्त ग्रासेस आहेत, गुनिया ग्रास, पॅराग्रास, नेपेर ग्रास, गजराज, काउपी, क्लस्टर बीन, हा हे फक्त ग्रासेस आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण पुढे जे अभ्यास करणार आहे तर ते बघा की प्रोडक्शन ॲग्रोनॉमी, प्रोडक्शन ॲग्रोनॉमी. त्याच्यानंतर प्रोडक्शन ॲग्रोनॉमी, तर प्रोडक्शन ॲग्रोनॉमीमध्ये काय काय बघणार, क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स प्लांट, क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं डिव्हिजन केलं जाईल, त्याचं वेगवेगळ्यामध्ये डिव्हिजन केलं जातं त्याला क्लासिफिकेशन म्हणलं जातं. त्याच्यानंतर सॉईल क्लासेस, तर सॉईल म्हणजे मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करू, क्लासिफिकेशन म्हणजे प्रकार असं म्हणलं जातील. तर फार्म मॅनेजमेंट म्हणजे आपलं जे शेत फार्म असेल तर त्याचे कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं जाईल, त्याचे कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल, व्यवस्थापन केलं जाईल, त्याच्या संदर्भात आपण माहिती क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 आपण घेणार आहोत. त्याच्यात डेफिनेशन्स, डेफिनेशन्स या शब्दाचा अर्थ आहे व्याख्या, डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, तर वेगवेगळ्या व्याख्यासुद्धा आपण क्रॉप सायन्स पेपर 1 ज्या गरजेच्या डेफिनेशन्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपला पुढचा भाग बघा की क्रॉप सायन्स पेपर नंबर, क्रॉप सायन्स पेपर नंबर 2, क्रॉप सायन्स पेपर नंबर 2. तर आता मी आपण पहिल्यांदा काय सांगितलं की क्रॉप सायन्स पेपर नंबर 1, क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 जे बघितलं जाईल ते आहेत खरीप, खरीप क्रॉप्स म्हणजे खरीप सीझनमध्ये येणाऱ्या पिकांसंदर्भात क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 बघणार आहोत. त्यानंतर क्रॉप सायन्स पेपर नंबर 2, क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 त्याच्यामध्ये आपण रब्बी क्रॉप्स, रब्बी पिकांच्या संदर्भात आपण पेपर नंबर 2 माहिती घेणार आहोत. तर रब्बी क्रॉप्स, तर बघा की रब्बी क्रॉप्स कोणकोणते आहेत, तर रब्बी क्रॉप्समध्ये पहिला जे आहे तर कमर्शियल क्रॉप्स. कमर्शियल क्रॉप्स म्हणजे काय की असे जे क्रॉप्स आहेत ह्या क्रॉप्सचा स्पेशली उपयोग कशासाठी असतो की कमर्शियल, कमर्शियल म्हणजे ह्याच्यापासून आपण फक्त पैसे कमवण्यासाठी, खास करून आपण ह्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी करतो. कमर्शियल म्हणजे आपण ॲज अ बिझनेस म्हणून किंवा व्यवसायासाठी आपण खास पैसे कमवण्यासाठी ज्या क्रॉप्सही करतो ते त्याला कमर्शियल क्रॉप्स म्हणले जाते. तर म्हणजे शुगर केन, आता पहिलं उदाहरण घ्या की शुगर केन, शुगर केन म्हणजे ऊस, ठीक आहे. तर ऊसापासून आपण काय पैसे कमवण्यासाठी ऊस करतो, ठीक आहे, कारण ऊसापासून काय लगेचच उत्पन्न येत नाही, ऊसापासून आपली साखर निर्मिती केली जाते, म्हणजे उद्योगामध्ये कारखान्यामध्ये अशा क्रॉप्सचा उपयोग आहे, ते आले कमर्शियल क्रॉप. सेकंड आहे टोबॅको, टोबॅको म्हणजे तंबाखू, तर बऱ्याच ठिकाणी तंबाखूची तर लागवड केली जाते त्याला म्हणलं जातं टोबॅको. 3 आहे पोटॅटो, पोटॅटो पोटॅटो म्हणजे बटाटे. त्याच्यानंतर 4 आले आहे चिली, चिली म्हणजे मिरची. त्याच्यानंतर आहे टर्मरिक, टर्मरिक म्हणजे हळद. त्याच्यानंतर आहे जिंजर, जिंजर म्हणजे आलं. त्याच्यानंतर आहे ऑनियन, ओनियन किंवा ऑनियन म्हटलं जातं, ओ तर ओनियन म्हणजे कांदे, कांदा. तर या ठिकाणी आपण
कमर्शियल क्रॉप्समध्ये ह्या बघणार आहोत। तर कमर्शियल क्रॉप्समध्ये बघा, शुगर केन म्हणजे ऊस, बी टोबॅको, टोबॅको म्हणजे तंबाखू, सी पोटॅटो, पोटॅटो म्हणजे बटाटे, डी चिली, चिली म्हणजे मिरची, त्याच्यानंतर टर्मरिक, त्याच्यानंतर टर्मरिक म्हणजे हळद, त्याच्यानंतर जिंजर, जिंजर म्हणजे आले, आणि जी ओनियन, ओनियन म्हणजे कांदे। तर कमर्शियल क्रॉप्स ज्याच्यापासून आपण खास करून पैसे मिळवण्यासाठी, कमर्शियल्स उत्पन्नासाठी जे आपण क्रॉप्स उभा करतो त्याला कमर्शियल क्रॉप्स म्हटले जातात। तर हे आहेत कमर्शियल क्रॉप, म्हणजे बघा की ह्याच्यापासूनही काय आपण इतर ठिकाणी वापरू शकतो की शुगर केन म्हणजे जे ऊस आहे, तर ऊस काय आपण त्याचा कारखान्यामध्ये जाईल, टर्मरिक, टर्मरिक म्हणजे हळद, तर हळद आपण काढून हळद कारखान्यामध्ये त्याची पुन्हा त्याच्यामध्ये बरीचशी प्रक्रिया करून ते आपल्या वापरामध्ये येईल। तर ती आली कमर्शियल क्रॉप्स आपण म्हणू शकतो। त्याच्यानंतर आली रब्बी सिरियल क्रॉप्स, सिरियल म्हणजे तृणधान्य। तर रब्बी, रब्बीमध्ये, रब्बी सीझनमध्ये जे सिरियल्स घेतले जातात त्याला रब्बी सिरियल क्रॉप्स असं म्हटलं जातं। तर बघा की एक नंबरला रब्बी सिरियल्स क्रॉपमध्ये एक नंबरला आहे फीट। बघा की रब्बी क्रॉप्समधला आणि सिरियल्समधला सगळ्यात महत्त्वाचा जो क्रॉप आहे तो आहे फीट, फीट म्हणजे गहू। एक नंबर आहे फीट, फीट म्हणजे गहू। दोन नंबर आहे रब्बी ज्वार, तर जी ज्वारी जी पीक आहे, तर ज्वारी पीक काय केलं जातं की दोन्ही सीझनमध्ये घेतलं जातं। काही ठिकाणी खरीप सीझनमध्ये सुद्धा ज्वारी घेतली जाते त्याला खरीप ज्वारी म्हटलं जातं, आणि काही ठिकाणी रब्बी सीझनमध्ये ज्वारी घेतली जाते त्याला रब्बी ज्वारी असं म्हटलं जातं। तर ही आली रब्बी ज्वार। त्याच्यानंतर रब्बी पल्स क्रॉप, रब्बी पल्स क्रॉप। तर बघा की रब्बी पल्स क्रॉप म्हणजे पल्समध्ये कडधान्य, तर रब्बी सीझनमध्ये जी कडधान्य घेतली जातात त्याच्या संदर्भात आपण बघू शकतो की ते ग्राम, पी, लेंटिल, तर हे जे संदर्भात आहेत हे आपण त्या त्यावेळीच्या परीक्षा त्या विषयाच्या अभ्यासावेळी संदर्भात आपण घेऊ। तर ग्राम, पी, लेंटिल, तर ग्राम म्हणजे हरभरा, पीस, पीस म्हणजे वटाणा, लेंटिल म्हणजे जवस, आणि ह्याच्या संदर्भात असलं गेलं जातं। त्याच्यानंतर रब्बी ऑलसीड क्रॉप, रब्बी ऑलसीड क्रॉप म्हणजे ज्याच्यापासून आपण ऑइल, तेल काढतो त्यांना रब्बी ऑइलसीड क्रॉप म्हणतात। तर सॅफ्लॉवर, करडई, लेनसीड, मस्टार्ड, मस्टार्डचा अर्थ आहे काय म्हणू, मोहरी, तर हे झाले रब्बी ऑलसीड क्रॉप। त्याच्यानंतर रब्बी फॉडर क्रॉप, फॉडर, फॉडर म्हणजे जे की जनावरांसाठी खाद्य म्हणून ज्या क्रॉपचा उपयोग केला जातो त्याला फॉडर क्रॉप्स म्हटले जातात। त्याच्यामध्ये लुसर्न, बर्सीन, ओट, तर लुसर्न, बर्सीन, तर हे जे फॉडर्स म्हणून हे जनावरांच्या खाद्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या क्रॉप्सचा उपयोग केला जातो। तर लुसर्न, बर्सीन वगैरे जे हे जनावरांना खाद्य म्हणून सुद्धा उपयोगात आणलेले अशा पद्धतीचे क्रॉप्स आहेत। त्याच्यानंतर प्रोडक्शन ॲग्रोनॉमी, प्रोडक्शन ॲग्रोनॉमी, तर ॲग्रोनॉमीचा सेकंड पार्ट्स आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी। त्याच्यामध्ये काय म्हणते, क्विक सॉइल टेस्टिंग अँड प्लांट टिश्यू टेस्ट, प्लांटिंग फॉर प्लॅनिंग फॉर इरिगेशन्स आणि फार्म मॅनेजमेंट, क्विक सॉइल टेस्ट अँड प्लांट टिश्यू टेस्ट। तर ते सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षणाच्या संदर्भात आपण अशा ठिकाणी अभ्यास करणार आहे की सॉइल टेस्टिंग। त्याच्यानंतर प्लॅनिंग फॉर इरिगेशन, तर इरिगेशन म्हणजे पाणी देणे, इरिगेशन या शब्दाचा अर्थ आहे पाणी देणे। तर प्लॅनिंग फॉर इरिगेशन, तर आपण पाणी द्यायचं असेल, ज्यावेळेस पाणी द्यायचं असेल, तर पाणी देण्याच्या वेळेस प्लॅनिंग फॉर इरिगेशन, तर पाणी देण्याच्या वेळेस आपण काही विशिष्ट नियोजन केलं जातं त्याला संदर्भात आपण त्यात माहिती घेऊ। त्याच्यानंतर फार्म मॅनेजमेंट, तर आपण बघितले की आपले जे शेत आहे तर त्याचं कशा पद्धतीनं मॅनेजमेंट केलं जाईल त्याच्या संदर्भात सुद्धा आपण पेपर नंबर सेकंडच्या ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत। तर हे एक इंट्रोडक्शन आहे, एक छोटीशी तोंड ओळख असेल या विषय संदर्भातली। तर आपण डिटेल्स, डिटेल त्या त्या लेक्चरच्या वेळेस त्या त्या पिकाच्या
अभ्यासाच्या वेळेस आपण डिटेल्स त्याची माहिती घेऊ. तत्पूर्वी आपण सर्वांनी क्रॉप सायन्सची पुस्तकं विकत घ्यायचे आहेत, परचेस करायचे आहेत. त्याच्या संदर्भातला जो अभ्यासक्रम असेल तो आपण सगळ्यांनी आपल्या नजरेखालून तो अभ्यासक्रम घालायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्या डिटेल्स लेक्चर्स जो पुढे जे लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये क्रॉप सायन्स पेपर नंबर एक, क्रॉप सायन्स पेपर नंबर एक मधील विषय सिरियल्स क्रॉप, तर सिरियल क्रॉप्स संदर्भात आपण माहिती घेऊ. बघा, मी पहिल्यांदा सांगत होतो की क्रॉप सायन्स पेपर नंबर एक आणि पेपर नंबर दोन 100-100 मार्क्सचे असतील. दोन्ही पेपर्स म्हणून 200 मार्क्स असेल. त्याच्यामध्ये 40 मार्क थेअरी, 60 मार्क्स प्रॅक्टिकल. दोन्ही पेपरचं 40 मार्क थेअरी, 60 मार्क्स प्रॅक्टिकल अशा संदर्भातला असेल. त्याच्यानंतर खरीप क्रॉप्स आणि रब्बी क्रॉप्स, खरीप सीझनमध्ये जी क्रॉप्स घेतली जातात त्याला खरीप क्रॉप्स म्हटले जातात, आणि जी क्रॉप्स रब्बी सीझनमध्ये गेले जातात त्याला रब्बी क्रॉप्स म्हटले जातात. तर खरीप क्रॉपमध्ये खरीप सीझन कुठला आहे, तर जून ते ऑक्टोबरमधला जो सीझन आहे तो खरीप सीझन आहे. आणि ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचा जो सीझन आहे त्याला रब्बी सीझन असं म्हटलं जातं. हे आले खरीप सीझन आणि रब्बी सीझनच्या संदर्भात. हा क्रॉप सायन्सचं पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्या प्रशालेच्या बाहेर जो जनरल स्टोअर आहे, तर ह्या जनरल स्टोअरमध्ये हे पुस्तकं आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत.